वॉइस ऑफ मीडिया चे माझे मित्र संदीप जी काळे त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्र राज्यातून उपस्थित असलेले वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार पत्रकारितेचा मार्गदर्शक स्तंभ माननीय विजयजी वाविस्कर साहेब व्यासपीठावर उपस्थित सांस्कृतिक अधिष्ठान माननीय अशोक जी जैन साहेब या प्रबोधन शिबिराला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना मी काही मिनिट बोलणार आहे. माझा एक नियम असतो की मोबाईल फ्लाईट मोडवरतीच असला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मी तंत्रज्ञानाचा विरोधक नाही, मोबाईलचा तर नाहीच नाही. माझी भावना अशी असते की छत्रपतींचं व्याख्यान सुरू असताना जगातला कोणताही विषय आम्हाला मोठा नाही हा तुमचा समर्पित भाव असला पाहिजे. आणि हे बंधन आमदार खासदार मंत्र्यासकट सर्वांना बंधनकारक असतं जेव्हा मी उभा राहतो, कारण माझं पाठांतर नाहीये, मी शिवचरित्र जगतो. येशील पासून छत्रपती अभ्यासत नाही, साल्लेर मुल्लेर पासून ते तामिळनाडूच्या वेल्लोर जिंजीपर्यंत ऊन वारा पावसात गड भ्रमंती करणारा मी दुर्ग भ्रमंतीका आहे. सगळ्या पाठीमध्ये हरून आम्हाला तुम्ही बरं करू शकता या आशेनी उभ्या देशातून आयुर्वेदाची चिकित्सा घ्यायला येत असलेल्या रुग्णांचा कुठेतरी मी आशेचा किरण असतो. आयुर्वेदातलं MBA माझी प्रॅक्टिस आहे सोलापूरमध्ये. पण छत्रपती चालता बोलता माझं एक हिंदवी परिवार नावाचं संघटन आहे ज्याच्यामध्ये बच्चूभाऊ कडू पासून ते पोपटराव पवारांपर्यंत अनेक लोक संदीपजी पण आलेले गडगोट भ्रमंतीला. आणि इतिहास जिथे घडला तिथे सांगायचा माझा छंद आहे. महाराजांचा पदस्पर्श जिथे झाला तिथेच तो इतिहास जाऊन सांगणं. त्यामुळं पन्हाळगड पावनखिंड पदभ्रमंती मोहीम गत 22 वर्षापासून आणि शेवटचं व्याख्यान माझं भर पावसामध्ये बाजींचा रणसंग्राम जिथे घडला तिथे. पावसात कोणी उठातही नाही आजपर्यंतचा हर 52 किलोमीटर. सांगायचं तात्पर्य आजचा विषय हा फार महत्वाचा आहे, लीडरशिप क्वालिटी अँड मॅनेजमेंट स्किल ऑफ शिवछत्रपती. खरं तर विजयराव बोलत असताना म्हणजे मी अनेक व्याख्यानं ऐकली, पण कुणीतरी महाराष्ट्रातला ज्याला आपण म्हणू ना की पत्रकारितेचा एक आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट उडत चाललाय तो पुनश्च निर्माण होईल, कारण काम धरणारे वरिष्ठ असले पाहिजे ती अधिकारवाणी त्यांच्यामधली मला जाणवली. आणि तुम्ही भाग्यवान आहात नवोदित पत्रकार की असे महर्षी, मी ठरवून शब्द वापरतोय, पत्रकारितेतले महर्षी आपल्या संगतीनं असणं म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या टेकड्यांमध्ये हिमालयाचं अस्तित्व असणं. त्यामुळे त्यांना मी ऐकतच होतं असं वाटत होतं की त्यांनी अजून बोलावं, पण सोलापुरात नॉनस्टॉप आलो. खरं तर मला सकाळी लवकर उपस्थित राहायचं होतं पण प्रवास मोठा होता. आणि उद्या 2 व्याख्यान माझी परत सोलापूरमध्ये, सकाळी 10:30 आणि पुन्हा रात्री 7:30. पण संदीपजींनी बोलवलं आणि मी आलो नाही असं होत नाही. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातनं तुम्ही सगळे येणार होता. एक माणूस हत्तीच्या बळाचा आज संख्या किती आहे डझन मॅटर, पण तुम्ही काय करणार आहात दॅट मॅटर्स. आणि त्यामुळे मी इथे यायचं ठरवलं. रात्रभर प्रवास झालाय माझा. मी विज्ञानवादी आहे परंतु आध्यात्मिक आहे. खरं हल्ली विज्ञानवाद पुरोगामित्व देर इज अ थिन लाईन बिटवीन स्पिरिच्युअलिटी अँड सुपरस्टिशियसनेस. म्हणून मी आवर्जून सांगत असतो की मी विज्ञानवादी आहे, बुद्धी प्रामाण्यवादी आहे, परंतु आध्यात्मिक आहे. शिवछत्रपती ही असेच होते. मी तुमच्या समोर प्रश्न टाकतो, बघा विचार करून. द गॅलेक्सी एवढ्या मोठ्या आकाशगंगा,
त्या पृथ्वी सारखा छोटासा ग्रह, त्या पृथ्वीवर 193 देश, विचार करून बघा का तुमचा माझा जन्म ऑस्ट्रेलियात नाही, अमेरिकेत नाही, न्यूझीलंड मध्ये नाही, कॅनडात नाही, अफगाणिस्तान मध्ये नाही, पाकिस्तान मध्ये नाही, कोणता बुद्धी प्रामाण्यवाद लावणार? मी एवढ्या मोठ्या देशांमध्ये जन्म भारत देशात होणार ही भाग्याची गोष्ट आहे. आणि या भारताच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये, आसाम अरुणाचल मध्ये नाहीये, जन्म नियंत्रण करून करावा, होऊन व्हावा तो छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्याई लागली. इथं आम्ही तमिळनाडूमध्ये माझी 3 व्याख्यानं होती 2017 वेल्लोर, चेन्नई आणि तंजावर. तिथे हिंदी बोलली जात नाही. आज विचारायचे काही लोक की अब कहां से, आम्ही आमच्या मुखातन एवढंच उत्तर निघायचं महाराष्ट्र हे ऐकल्याबरोबर समोरच्याचं क्षणार्धात प्रत्युत्तर असायचं ओ छत्रपती शिवाजी का महाराष्ट्र. आमची ओळख महाराष्ट्राच्या बाहेर त्या 3 अक्षरी मंत्रांनी ते विसरून चालणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र ही ताकद संन्यासाचं पोर म्हणून हिनविलं, त्या पोराला सुद्धा अमृताते ही पैदा जिंके ऐसे ज्ञानेश्वरी निर्माण केली, त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र. आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा महाराष्ट्र, इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या 1832 ला फासावर जाणाऱ्या प्रथम क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876 च्या दुष्काळाचं, रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारत मातेची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो नेणाऱ्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन डफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांचा हा महाराष्ट्र. जैन तत्वज्ञान सोप्या पद्धतीने महाराष्ट्राला सांगणाऱ्या पाथर्डीतील मिरीगावच्या परमपूज्य आनंद ऋषींचा हा महाराष्ट्र. अध्यात्मतीच भजनतीच पण भजनाच्या माध्यमातून ग्रामगीता लिहून लोक प्रबोधन करणाऱ्या, कीर्तन करून लोक प्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. मराठा यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून बातचीत करतो, मराठा मृत्यूला घाबरत नाही हे जगात अत्यंत ताकदीने दाखवून देणाऱ्या महास्वाभिमानी महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि ज्या महापुरुषाच्या अगोदर आद्य समाज सुधारक अशी बिरुदावली लावली जाते, ज्या समाज सुधारकानं 12व्या शतकात पहिला आंतरजाती विवाह घडवून आणला, ज्या समाज सुधारकानं संसदेप्रमाणे लोकशाही पद्धतीची अनुभव मंडप नावाची रचना 12व्या शतकात केली, ज्या महापुरुषानं स्त्री आणि पुरुषांना बरोबरीचं स्वातंत्र्य दिलं आणि ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले, त्या समाज सुधारक
महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र आणि बालसिंहांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र। मैं कोई राजा नहीं बल्कि छत्रपती का सेवक हूं असं उत्तरेत सांगणाऱ्या आणि मराठांचं साम्राज्य दिल्ली पावतो नेणाऱ्या आणि आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा महाराष्ट्र। आणि म्हणून तुम्ही आणि महाभाग्यवान आहोत या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला आणि ही माती हिंदुस्थानला दिशा देणारी आहे। त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ इंडिया होईल मान्य, परंतु या इंडियाला या भारताला दिशा देण्याचं सर्वप्रथम कर्तव्य लेखणीच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे। ही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि महाराष्ट्र आजपर्यंत हे लीड करत आलेला हा इतिहास लेखणीचा असो क्रांतिकारकाचा असो संतांचा असो अध्यात्माचा असो विज्ञानाचा असो किंवा लष्करामध्ये राष्ट्ररक्षणाचा असो ही जिम्मेदारी महाराष्ट्राने लीलया पेरलेली आणि ही जिम्मेदारी तुम्हालाही पेरायची। आज खरं तर हे केडरवेज कॅम्प आहे। संदीपजी मला बोलले होते की मी त्यांना सहज विचारलं मला तारीख देताना कुठल्याही व्याख्यानाची किती हजार लोक असतील सवय गेली सवय लागली किती हजार श्रोते असतील, त्यांनी सांगितलं हजार नाही काही असतील, पण ही लाखो करोडांची ताकद असलेली माणसं आहेत आणि तुम्हाला यायचं म्हटलं विषय महाराजांचे 40 विषय मी बोलतो अर्थात कुठलाही विषय बोलतो विषयाची अडचण नाही मला, पण आता तो विषय दिला ना मॅनेजमेंट स्केल। विजयजी आपण समूह संपादक आहात आणि समूह संपादक याच्यामध्ये शेवटचा रिपोर्टर पर्यंत उपसंपादक पासून सगळं व्यवस्थापन बघावं लागतं। आदरणीय अशोकजी एवढा मोठा परिवार आहे आपला म्हणजे मला एक्झॅक्टली आपल्या उद्योग समूहात किती हजार लोक काम करतात याची कल्पना नाही आहे। आपणही इथं बसलेला आहात प्रत्येकाच्या हाताखाली एक वेगळं स्टाफ आहे। शिवछत्रपतीपासून आपण काय शिकावं एक उदाहरण मी तुम्हाला देईल। महाराज 18,306 दिवस जगले, बालपणाचे 4,000 दिवस वजा करा, उरलेलं आयुष्य लढाया मागून लढाया युद्धा मागून युद्ध आणि प्रत्येक वेळा जवळपास यमराजाचा पराभव ऐसं सूत्र ठरलेलं आहे। पण बघा माणसाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच असतात, एक राहून जातं सहल असते, यशाचं शिखर गाठत असताना सुद्धा काहीतरी न मिळाल्याची सहल असते प्रत्येकाला असते कोणीही असो। तसं महाराजांच्या आयुष्यामध्ये किल्ले जंजिरा घेता नाही आला, जिथं जन्म झाला तो शिवनेरी महाराजाला घेता नाही आला, नाही जिंकता आला छोटासा किल्ला, आणि जिथे मराठांचं साम्राज्य मराठांचा स्वर्णक्षांजन्या ज्या किल्ल्याने बघितला तो किल्ले देवगिरीही घेता नाही आला सर होत्या। सोडून द्यात जंजिराम तर नव्हताच, पण या दोन ठिकाणी मराठ्यांच्या पराक्रमाच्या खुणा आहेत। जंजिरा का हवा होता? इंग्रज आणि पोर्तुगीजांवरती नियंत्रण मिळवायला। मुंबई तेव्हापासून महाराजांचंही सर्वाधिक प्रेम मुंबईवरती, मुंबई इंग्रजांच्या ताब्यात, समुद्र पोर्तुगीजांच्या ताब्यात। महाराजांना जंजिरा हवा आहे तो केवळ समुद्रावरती सत्ता पाहिजे म्हणून। बघा समुद्र आमचा दस्तक म्हणजे आजच्या भाषेत पासपोर्ट पोर्तुगीजांकडनं घ्यावे लागायचे। महाराजांमध्ये कुठंतरी एक स्वाभिमान स्वातंत्र्य हिरावल्याची भावना महाराजांची होती आणि महाराजांनी जंजिरा घ्यायचा प्रयत्न महाराजांच्या मनातला। महाराज एके दिवशी बसलेले आणि दरबार भरलेला आहे, आरमारामध्ये एक सैनिक असलेला कोळ्याचं पोरग कुलाऱ्याचं राहणार नाव होतं रायजी सरपाटील कोळी। महाराजांच्या मुरा आलं मुजरा केला
महाराजांनी इलायजी सरपाटी बोलला महाराज मी या गंजीरा घेऊन जातो. नुकतच मिसरूप फुटलेलं पोर जंजिरा घ्यायची बात करताय. त्या दरबारामध्ये जे बुजुर्ग आहेत वरिष्ठ आहेत ते गालातल्या गालात हसायला लागले. उपरोधिक हास्य होत. हा घेणार वय हावीर भाव होता. कळ्याची पांढरी अडची झाली जंजिरा घ्यायची आम्ही अजूनपर्यंत विचार केला नाही आणि ह्यो घेणार वय लायजी सर पाटील. या आविर्भावामध्ये सगळे उपहासात्मक गालातल्या गालात हसत होते पण महाराज हसत नव्हते. विलक्षण गुणग्राहकता त्या कोळ्याच्या चेहऱ्यावरती महाराजांनी जाणली त्याची जिद्द. महाराजांकडे गुणग्राहकता. महाराज हसत नाहीत. महाराजांनी त्याला जिम्मेदारी दिली इलायजी तुम्ही घ्या. मोरोपंतांना संगती घेऊन जंजिराची जिम्मेदारी दिली. बघा जंजिरा घ्यायला सोपं नव्हतं पण तो गेला. मोहिमेची विभागणी ठरली. डावपेच ठरले. स्ट्रॅटेजी ठरली. टॅक्टिक्स. आणि पहिली जिम्मेदारी अवघड होती की त्या समुद्रातनं अलिबागच्या किनाऱ्यावरनं मुरुड पासून जंजिऱ्यापर्यंत होड्या घेऊन जायची जिम्मेदारी सगळ्यात अगोदर आणि कठीण लायजी सर पाटलावर. आणि नंतर होड्या त्या तडबंदीला लावायच्या. त्या होड्यावरनं शिड्या लावायच्या. आणि नंतर मोरोपंतांची कुमक येणार आणि त्या शिड्यावरनं चढून एकदम येलगार करणार. ऐसे ठरले मोहिमेचे दोन टप्पे. अवघड टप्पा लायजी सर पाटलाकडे. बघा लायजीनं शेवटी कोळ्याचं पोरग भरती ओहोटीचा जात्याचा अभ्यास. मासेमारी करायला कधी होड्या टाकायच्या कधी वापस यायच्या पिढीजाचा अभ्यास त्यांनी बरोबर दिवस खेळला. ओहोटी होती नीरव शांतता. मराठ्यांची गलबत एकाएकी किनाऱ्यावरती आली सज्ज. गलबतांवरती गोफणीपासून सगळी शस्त्र. गलबतात मावळे बसले. लायजी सर पाटील नेतृत्व करतोय. वल्लवणं चालू आहे. वल्लवात वल्लवात सगळी गलबत जंजिऱ्याच्या किनाऱ्यापर्यंत तडबंदीपर्यंत पोहोचली. सोपं नव्हतं. चित्र डोळ्यासमोर उभं करा. त्या जंजिऱ्यावरती तीन भावांची सत्ता आहे. सिद्धी दे आर नॉट फ्रॉम इंडियन अबेसिनियन कंट्री आफ्रिकन कंट्री मधले ते हे सिद्धी गुलाम म्हणून आणलेले तिथे. सिद्धी कासिम सिद्धी खैरत आणि सिद्धी समोर तीन भाऊ आदिलशाही सरदार नावा पण काळे कभिन्ना निग्रो वंशीय मुसलमान. 6.5-7 फूट उंच. 1-1-10 भारी पडावा एवढा पराक्रमी. चित्र डोळ्यासमोर उभं करा. मशालीच्या प्रकाशामध्ये जागते रह म्हणून गस्त घालणारे हशम त्यांच्या नजरात चुकवत चुकवत भलेही ओहोटी असेल पण वल्लवण्याचा आवाज तर येणार. चित्र डोळ्यासमोर उभं करा. अशा सगळ्याच्या मध्ये लिलयातीत पर्यंत तडबंदी पर्यंत त्या सगळ्या होड्या पोहोचल्या. शिड्या पटापटा निघाल्या. तडबंदीला लावल्या. आता वाट बघणं सुरू मोरोपंतांची. मोरोपंत एक प्रहर झाला. 3 तास मोरोपंत आलेच नाही. इकडे कलवा कलव सुरू झाली. कदाचित या गस्त घालणाऱ्या हशमांच्या नजरेला आपण पडलो दगड गोठ्यांचा मारा होईल. तोफांचा मारा होईल. भीती मनाची होतीच. भीती होती. महाराजांनी शपथ दिलाय मी या जंजिरा घेऊन जातो. त्याचं काय मरणाचं घ्यावं असतं तर इथपर्यंत आलोच नसतो. परंतु शबूत पडणार. कासावीस सुरू आहे. तो लायजी सर पाटील अस्वस्थ आहे पण पहाट होण्याची वेळ आली. मोरोपंत आलेच नाहीत. बघा विचार करा चित्र किती भयानक होत. ओहोटी असेल तरी पण समुद्राच्या लाटा येत होत्या. जशा लाटा येत होत्या तशा होड्या हलत होत्या. जशा होड्या हलत होत्या लावलेल्या तडबंदीला शिड्या सुद्धा कर कर आवाज करत हलत होत्या. आणि अशा प्रसंगामध्ये मोरोपंतांची वाट बघणं 1 तास म्हणजे 1 दिवसासारखा वाटत असेल. मोरोपंत आलेच नाही. तो सुन्न झाला. निराश झाला. शिड्या काढल्या. होड्यामध्ये टाकल्या. आणि होड्या परत किनाऱ्यावरती घेऊन जाण्याची नामुष्की त्याला ईश्वर पाटील कोळ्यांवरती आले. तो गेला कोळाव्याला. बसला. दरवाजा लावून बसला. कोणत्या तोंडाला महाराजांच्या म्हणत जावं. महाराजांना दुसऱ्या दिवशी बातमी कळली मोहीम फतेह झाली नाही. मोरोपंत आलेच नाही. ते का आले नाही का कोताही केली हे आजपर्यंत कळलं नाही.
परंतु महाराजांना सांगावा धाडलेला चार माणसाने सांगावा घेऊन हा त्याकाळातला शब्द आहे सांगावा. सांगावा घेऊन चार माणसं आले, दरवाजा खटखटला, त्याच्या लक्षात आलं महाराजांचा सांगावा घेऊन चार माणसं आले. महाराजांनी बोलवला, तो निघाला, दरबार भरलेला. सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न की महाराज आज शिक्षा फरमावत्याल, कारण नको असताना सांगितलं मी आज जंजिरा घेऊन जावतो म्हणून. कोणी सांगितलं होतं या? आपण म्हणतो की एखाद्याचा वीक पॉइंट असतो, महाराजांचा तो एक अस्मितेचा, त्यांना पाहिजे होता तो जंजिरा, नाही घेता. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार होता की आज शिक्षा फरमावतील. तोही मध्ये प्रवेशला तेव्हा त्यालाही वाटलं की शिक्षा महाराज फरमावणार. मोहर उभारला, मुजरा केला, पण आज नजरेला नजर नव्हती, नजर खाली होती. मुजरा करून तो पराभूत मानसिकतेने तो खाली बघत बसला, थांबला तिथे. सगळ्यांना वाटला तर महाराज शिक्षा फरमावते, त्याला सुद्धा वाटला महाराज महाराजांनी सांगावं, धन्यांनी सांगावं, लायकी तू चुकलास टाकमक टोकावर उडी मार. महाराजांनी मुजरा घाली आणि मी उडी मारली. महाराजांनी धन्यांनी म्हणावं तू चुकलास, कोताही केलीस, आजपासून या क्षणापासून तू बडतार्फ. महाराजांनी मुजरा घालील आणि पिढ्यान पिढ्या मासेमारीचा जो धंदा आहे तो सुरू करेल. महाराजांनी सांगावं की या क्षणापासून तू अजन्म कारावासामध्ये धन्याला मुजरा घालील आणि मुकाट्याने कारावासात जाईल. अशा शिक्षा कोणत्या तरी फरमावतील म्हणून त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असताना इथं मात्र महाराजांच्या मुखातून वेगळा शब्द निघाला, शाबाश, तुमची शाबाश. दरबार हादरला, शिक्षा फरमावतील, कान वेगवेगळे असून लोकांना कुठली तरी शिक्षा फरमावतील म्हणून महाराज शाबासकी देतात, शाबाश तुमची शाबाश. अरे त्या जंजिऱ्याला एवढ्या होड्या नेऊन त्या तडबंदीला शिड्या लावणं ही काय जिम्मेदारी सामान्य झाली? असामान्य जिम्मेदारी तुम्ही केली, शाबाश तुमची. एवढं करून महाराज थांबले नाही, आदेश दिला या लाजीला पालखीचा मान द्या. पालखीचा मान तुम्हाला नाही लक्षात येणार, दुसऱ्या दिवशीपासून लायजी पायीच येणार नाहीये कर्तव्यासाठी, ड्युटीसाठी. त्याच्या घरासमोरून पालखी निघणार, पालखी उचलायला सरकारी तिजोरीच्या पगारातली भोई असणार. तो पालखीत बसून राजधानीला येणार आणि जाणार सुद्धा तसाच. केवढा मोठा मान, पालखीचा मान म्हणजे आज लाल दिव्याच्या कॅबिनेट दर्जाचा मान. महाराज म्हणतात लायजीला पालखीचा मान द्या आणि लायजी म्हणतो महाराज नहो महाराज कशा पाहिजे पालखीचा मान नाही घेतला त्यांनी. शेवटी महाराजांनी एका गर्भकाला नाव दिले पालखी. विचार करा यातनं तुम्ही आम्ही काय शिकणार, पत्रकार म्हणून संपादक म्हणून काय शिकणार? एक शिकायचंय की एखादा माणूस, एखाद्या पत्रकाराला तुम्ही टार्गेट दिले, काम दिले, आदरणीय अशोकजींनी एखाद्या व्यवस्थापकाला काम दिले, त्याचा प्रयत्न उत्तम असेल, पण तुम्ही दिलेले टार्गेट जर पूर्ण करू शकला नाही तर चार चौघात त्याचा अपमान करू नका, शाबाश म्हणायचं शिका. आणि मग त्याला नंतर सांगा की थोडा हा प्रयत्न झाला असता तर यश मिळालं असत. छत्रपतींपासून खूप काही शिकता येतं आपल्याला. अजून एक दृष्टिकोन आहे, महाराजांनी माणसं तोडली नाहीत कधीच नाही. महाराजांनी डिटॅचमेंट नाही केले, एवढी माणसं जमा केली, पण प्रत्येकाकडनं तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा व्यवस्थापन करायचंय तर तुम्हाला शाबास म्हणणं पाठीवर ना, कौतुक आणि थाप मारणं सुद्धा, जरी पार्शियली सक्सेस मिळाला असेल तरी. फार महत्वाचा गुणधर्म आहे जो शिवछत्रपतींपासून शिकला पाहिजे. पण याच बरोबर मी एकही उदाहरण अजून दुसरं असं सांगेन. महाराज पराभूत झाले होते, ते म्हणजे मिर्झाराजे जयसिंग आल्यानंतर. आणि महाराज स्वतंत्र राजे उरले नाहीये, महाराज अप्रत्यक्ष मनसबदार झालेत. आणि अशा वेळेस एक जिम्मेदारी महाराजांना दिली आहे. खरं म्हणजे मिर्झाराजे जयसिंग सांगतायत शिवाजीराजे किल्ले पन्हाळा हासिल करणं आहे, किल्ले पन्हाळा आदिलशाही ताब्यात शिवछत्रपती घेतायत, स्वतःसाठी नाही मोगलांसाठी. कारण आज जी पुरंदरचा तह झाला त्यात महाराज अप्रत्यक्ष मनसबदार झाले. भयानक तह होता तो, दिनांक 13 जून 1665 चा. सर्वस्व गमावले महाराजांनी, महाराज विजापूर हरलेत,
एक एक युद्ध हरले बघा तहानंतर तो सर्वस्व गमावलं पण मिर्झाराजे जयसिंगाने सांगितलं की विजापूर काबीज करो विजापूरला गेले महाराज हरलेत महाराज आता दुसरा युद्ध हरायचंच नाही महाराजांनी ठरवलं आणि कलानिधी गड नावाचा किल्ला आहे तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर कलानिधी गडाजवळ महाराज जमले सैन्य दिनांक 15 जानेवारी 1666 इथं नेताजी पालकर येणार ऍडिशनल फोर्स घेऊन कुमक घेऊन महाराज 3000 सैन्यानिशी आहे 1000 घोडेस्वार आहे आणि नेताजी पालकर जे सरनौबत आहेत ते ज्यादा कुमक घेऊन येणार आहेत असे दोघं मिळून पहाटेच्या वेळेस किल्ले पन्हाळ्यावरती एल्गार करायचं ठरलं तिथं तसंच झालं महाराज एक प्रहर वाट बघताय नेताजी पालकर आलेच नाहीत शेवटी पहाटे 3 वाजता महाराजांनी कूच केली आहे त्या सैन्यानिशी पन्हाळ्यावरती एल्गार केला हर हर महादेव म्हणून एल्गार झाला काही तास युद्ध चाललं 1000 मराठे कापल्या गेले पुन्हा महाराजांना पराभूतून परत यावं लागला विचार करा तो 16 मध्यरात्री म्हणजे 17 आलाच नाहीये 18 आला तो का कोताही केली हेही माहिती नाही पण तो उशिरा पोहोचला म्हणून पराभव झाला सरनौबत चीफ ऑफ द आर्मी स्टाफ महाराजांनी विचारला सरनौबत समयाशी कैसे पावला नाही वेळेवर कशी आला नाही खडसावलं या क्षणापासून तुम्ही बडतर्फ आहात कळतंय तुम्हाला काही गुन्हे क्षम्य असतात तर काही अक्षम्य असतात एका बाजूला लायजी सरपाटला महाराज शबास म्हणतात तर नेताजी पालकरांना बडतर्फ करतात ही वॉज टर्मिनेटेड नॉट सस्पेंडेड म्हणजे कणखर प्रशासन छत्रपतींपासून आपण शिकलं पाहिजे कुठे मवाळ भूमिका कुठे शबाश कुठे अक्षम्य गुन्हा असेल तर माफी नाहीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रशासन असं असलं पाहिजे आज तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांपासून ते सामान्य पिचलेल्या लोकांची लेखणी आहात त्यांचा ओंकार आहात त्यांचा आवाज आहात त्यांच्या सुखदुःखातले जे काही चढउतार होतात ते सगळ्यांपर्यंत पोचविणारे दूत आहात ही जिम्मेदारी खूप मोठी आहे आणि आज आदरणीय अशोक जी आहे मी या प्रांगणामध्ये आलोय आणि शेतकरी विषयी धोरण बोललोच नाही तर ते योग्य ठरणार नाही आणि यातनं महाराजांचं प्रशासन काय होतं आणि पत्रकारितेला किंवा आज तुम्हाला काय करायचं हा महत्वाचा संदेश मला बरेच लोक विचारतात की महाराजांच्या काळात आत्महत्या होत होत्या का नाही दुष्काळ असेच होते कधी ओले दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ याशी आसमानी संकट असे नाव आसमानी संकट होती ही कमी की काय सुलतानी संकट होती हे सोपं नाहीये 3-3 वर्ष दुष्काळ पडला वर्तुळ शाहिस्ते खानाची फौज 52 लाखाची आली आहे वैरण काढी दिल्लीवरून आणलेलं नाहीये उभ्या काढणीच्या पिकात घोडी पाडी जात होती 3-3, 5-5 वर्ष रयत उद्ध्वस्त होत होती पण एकही उठाव नाही एकही बंड नाही एकही छत्रपतींचा निषेध नाहीये हे विशेष आहे हे का एकही निषेध नाही की राजा तुझ्यामुळे शत्रू आला आणि आमचं पीक पाणी गेलं एकही निषेध नाही त्याचं कारण काय रयतेला हे राज्य आपलं वाटायचं रयतेला हे संकटही आपलं वाटायचं म्हणजे एवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग मी मुद्दामी मी शब्द वापरतोय का बरं रयत आणि राजा मधलं एवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग जगाच्या इतिहासात असं कुठंच घडलं नाही कुठेच संदीपजी मी तुम्हाला सांगतो डॉक्टर प्रशांत नारनवडे धाराशिव जिल्ह्यामध्ये किती लोक आहेत इथे पत्रकार 3-4 आहेत डॉक्टर नारनवडे हे कलेक्टर होते आणि त्यांचा मला एकदा फोन आला धाराशिववरून आदरणीय विजयजी 2015-16 आत्महत्याचं एवढं पेव फुटलं यवतमाळ आणि धाराशिव जिल्हा क्रमांक 1 दुर्दैवानं आणि जेव्हा मला फोन आला प्रशांत नारनवरे सरांचा IAS अधिकारी की 72 आत्महत्या झाल्यात एका महिन्यामध्ये 72
मी बाजूच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 72 आत्महत्या झाल्यात. त्यांनी माझं एक व्याख्यान ऐकलं होतं एका व्याख्यानमालेमध्ये. विषय पण हटके होता, मराठा कोणास म्हणावे, हटके विषय होता. आणि कलेक्टर साहेब अध्यक्ष होते. धाराशिवच्या लेडीज क्लब ग्राउंडवरती झालेलं होतं शिवराज्याभिषेक सोहळा समिती. आपण साक्षीदार आहात, अनेक वर्ष मी त्या संबोधित करतो त्या सभेला. त्यांना काय कोणास्तो असं वाटलं की माझी मदत करावी. म्हटलं बोला सर काय करावं. ते म्हणे आत्महत्या सरकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. 35,000 बैलजोड्याला देतोय आम्ही, नांगरांचं वाटप आहे, बी बियाणांचं वाटप आहे, पण आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही. मग काय करायचं? ते बोलले की ज्या गावामध्ये दुष्काळ पडलाय पण शक्यता आहे आत्महत्या होण्याची, त्यांच्या आत्महत्या थांबव. मला कलेक्टरचा विचार फार भावला. आत्महत्या झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा आत्महत्या टाळण्यासाठी प्रयत्न करणारा कलेक्टर होता. फार महत्वाची भूमिका की होऊ घातलेली आत्महत्या आपण टाळू. म्हटलं मी काय करायचं? ते बोलले तुम्ही या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आपल्याला गावागावात प्रबोधन घ्यायचं आहे. म्हणला विचार एवढा आवडला. ते म्हणजे आर्थिक मदत सरकार करतंय, कुठेही कमी नाही आहोत, पण खचलेल्या मनाला, निराश झालेल्या, गर्तेत गेलेल्या मनाला एकच चरित्र पुन्हा जीवित करू शकता, सकारात्मक करू शकता, त्याचं नाव आहे शिवचरित्र. तुमच्याच याच्यामध्ये नाईकचापूर, मोघा, कसगी या गावात कळंब तालुक्यात सगळीकडे फिरलो मी रात्रीच्या माझ्या सभा. आदरणीय अशोकजी मी आपल्याला सांगतो की व्यासपीठावर एकही राजकारणी नाही. प्रांताधिकाऱ्यापासून ते तलाठीपर्यंत सगळे, ही सगळी आणि शेतकरी, प्रत्येक गावात मी रात्रीचं गेलो. खूप साऱ्या आत्महत्या होऊ घातलेल्या टळल्या. काही लोकांनी माझ्याशी वार्तालाप केला, कारण तो 1.5 तासाचा व्याख्यानाचा विषय वेगळा होता. बळीराजा चेतना अभियान असं त्याला नाव दिलं आदरणीय कलेक्टर साहेबांनी. खरं सांगतो पत्रकारांनो, तुम्ही फार चांगल्या भागात राहता. आम्ही इथं आल्यानंतर बघितलं तुम्ही धाराशिव, यवतमाळ, वर्धा, थोडं बघा ना, या जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 वर्षात एक आत्महत्या तर अशी होती ना. 72 मधली तेर नावाचं गाव आहे साहेब, गोरोबा काकांचं, संत गोरोबा काकांचं तेर नावाचं गाव आहे. 5-6 नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एवढी भयानक आत्महत्या आणि त्याचं ते वार्तांकन आलेलं होतं. तिची डेड बॉडी काढली, तो फौजदार पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर आला. गावच्या पाटलाला वाटलं की रोजचे पंचनामे तुम्ही करताय, कुणी फवारणीची बाटली तोंडाला लावून मरतंय, कुणी फाशी गुन्ह्यात आत्महत्या करतंय, कुणी विधीत उडी मारतंय, तर कुणी रेल्वेसमोर झोकून देते, अशा आत्महत्या वेगवेगळ्या प्रकाराने होत असताना तुम्ही तर रोज पंचनामे करता, तुमच्या डोळ्यात कशापाय पाणी आलं? पोलीस पाटलाला राहवलं नाही, विचारलं फौजदाराला. त्या फौजदारांनी 5-4 नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याच्या डेड बॉडी खिशामधून एक सुसाईड नोट वाचली आणि म्हणे वाच. ती सुसाईड नोट मोठी होती, मुलाचं आणि मुलीचं नाव टाकलं होतं आणि लिहिलं होतं बाबांनो मला माफ करा, तुमच्या आईला सांभाळा. 12 एकर जमीन आहे, पण सोसायटीची नोटीस निघाली, बँकेची नोटीस निघाली, काय माय माझ्या मोर जप्त होणार, याच्यापेक्षा माझ्या जीवाचं मी बरं वाईट करेल. 4 वर्षापासून पावसाचा थेंब नाही, कर्ज वाढत चाललंय, आता मार्ग सुचत नाही आणि जप्तीची नोटीस लागल्यानंतर काळी माई लिलावात जाणार, आपली जमीन लिलावात जाणार. या दुःखापोटी तो स्वतःचं जीवन संपवून घेत होता. विचार करा, त्याने लिहिली सुसाईड नोट आणि ते जे वाक्य होते ना की लेकरांनो तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही करा, हमाल व्हा, पण शेतकरी होऊ नका. हे जे वाक्य आहे ना, एका दाण्याचे 1,000 दाणे करणारा शेतकरी जेव्हा असं वाक्य लिहून जातो ना, तुम्ही काहीही व्हा, शेतकरी होऊ नका, तिथे तुमचं आमचं कर्तव्य आहे की आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की शेतकरी इथपर्यंत का पोहोचतोय. एका दाण्याचे 1,000 दाणे करणारा शेतकरी असं लिहून जातोय, त्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलं नाही हो, पाणी तर खालच्या 2 वाक्यामुळे आलं. ते वाक्य होते लेकरांनो, हिंदू धर्म पद्धतीनुसार अंत्यसंस्कार सरणावरती केला जातो, चिता रचून, लाकडं रचून अग्निसंस्कार केला जातो. लेकरांनो सरपण महाग परवडणार नाही, माझा अंत्यसंस्कार दफन करून करा. काय अवस्था आहे महाराष्ट्राची,
किती भयानक अवस्था आहे शेतकऱ्यांची. त्या यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये अशीच परिस्थिती. तीन लेकर हो, दोन मुली झाल्या एका वर्षाच्या अंतराने. नवसानंतर चार वर्षाच्या गॅपनंतर मुलगा झाला. बघता बघता दहावी झाला मुलींचा. तोपर्यंत कळलं नाही, पण मुली वयात आल्यानंतर शेतकऱ्यांचं चिंता वाढली. आता लगीन करावं लागेल. दोघींचं लगीन एका मांडवात कर म्हणून सगळ्यांना सांगितलं की दोघींना दाखवायला प्रारंभ झाला कोरडवाहू शेतकरी. पण दोघींना दोघी दिसायला सुंदर. चार स्थळं बघून गेली यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्ह्यामधली. पण कुणीच होय म्हटलं नाही. शेतकऱ्याला मध्यस्थाला विचारलं की माझ्या मुली दिसायला सुंदर आहेत, दहावीत एक नंबर मार्क्स मिळाल्यात. अरे असे तुम्ही गरीब पण संस्कारित आहे. पण तेव्हा मध्यस्थाने उत्तर दिलं की तुमचं घर बघितल्यानंतर प्रत्येकाची खात्री पडते. हुंडा तर मिळणार नाही, पण चांगल्या पद्धतीने लग्न सुद्धा तुम्ही करून देऊ शकणार नाही. म्हणून प्रत्येक जण बघतय मुलगी चांगली आहे, परंतु तुम्हाला हो म्हणत नाही. वस्तुस्थिती ती कळली. शेतकरी दुसऱ्या दिवशी म्हणून झोपलाच नाही तीन दिवस. बघा, 12 एकर शेती सातबारा घेऊन गेला तो लोह्याला. म्हणलं 5 लाखाचं कर्ज दे. सावकार बोलला मागच्या 2 वर्षापूर्वी तुला 1 लाखाचं कर्ज दिलं होतं, तेच फेडायला तू एवढा वेळ लागला, तर 5 लाखाचं मिळत नाही. म्हणलं वावर सगळं तुझ्या नावावर करून घे. अवघ्या 7 लाखात सगळी शेती मागत होता. तो हतबल झाला. पुन्हा कंधारला गेला. कंधारच्या शेत तो सावकार होता 1 लाख जास्त देतो. म्हणला शून्य झाला. 8 लाखामध्ये सगळी जमीन लिहून मागत होता. 3 दिवस धनी घरी आला नाही म्हणून बायको झोपली नाही. चौथ्या दिवशी तो आला मध्यरात्रीला. खटखटवला दरवाजा. धनी 4 दिवसानंतर आला आणि त्या माऊलीचा जीव भांड्यात पडला. कुठं बरं वाईट केलं की काय असं वाटत होतं, पण धनी जिवंत आला. मध्यरात्रीचे 2 वाजलेले आहेत. तिन्ही लेकरं झोपलेली आहेत आणि तो सांगतोय रडत की सर्व सगळ्या शेती विकून टाकावी लागणार. ती खडबडून जागी झाली. काळी माय विकायची आणि खायचं काय? तर तेव्हा त्याचं उत्तर होतं की नांदेडच्या मोंढ्यामध्ये जाऊन मोलमजुरी करून आपण जगू. लहान्याला घेऊन जाऊ, तर आपल्याला चौथीचा मुलगा आहे त्याला घेऊन आपण बोल. दोन्ही मुलीचं लगीन करायचं असेल तर सगळी शेती विकल्याशिवाय पर्याय नाही. याला वाटलं होतं की सगळे झोपलेत. थोरली मुलगी झोपली होती, धाकला मुलगा झोपला होता, पण मधली मुलगी पांघरुणात हा मायबापाचा संभाळ ऐकत पांघरुणातल्या पांघरुणात रडत होती. फक्त वाट बघत होती की सकाळ कधी होईल. रोजच्या पद्धतीनं थोरल्या बहिणीला 11 उठवलं आणि संडासाच्या निमित्तानं नदीकडे जायला दोघी बहिणी बहिणी तांब्या घेऊन निघाल्या. गेल्या हो तिथपर्यंत दाखलेली थोरली हात पकडला आणि सांगितलं, अक्का रात्री आपले बाबा आणि आईचा संवाद मी ऐकला. आपले बाबा म्हणत होते की आपल्या लग्नासाठी सगळे जमीन विकायची आणि आपल्या धाकल्या भावाला घेऊन नांदेडमध्ये आडत दुकानावरती मोलमजुरी करून जगायचं. 4 पावलं चालले असतील. धाकली नगरचा हात दाबला. थोरली मात्र म्हणली की आपल्या लग्नासाठी वृद्धावस्थेमध्ये आपले आई वडील तर मोलमजुरी करून जगणार असतील, तर त्यापेक्षा आपणच आपल्या जीवाचं बरं वाईट करावा. दोन्ही बहिणींनी हातात हात घेतला. विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 11 वाजेपर्यंत दोघी परत आला नाहीत म्हणून सगळा गाव धुंडाऱ्यात लागला, या शिवारातून त्या शिवारामध्ये. आणि एक माणूस पळत आला. 2 पर्यंत तरंगत वरती आली होती वापरत नसलेल्या विहिरीमध्ये. टापो जो फोडला ना, लग्न होत नाही म्हणून हातात हात घालून आत्महत्या करणाऱ्या बहिणी या महाराष्ट्रामध्ये असताना शेतकरी कुठल्या अवस्थेमध्ये? आणि म्हणून महाराजांची याद येते, आज त्यांच्यावरती लेखण्या प्रभावित का चालत नाही जाऊन बघा ना. सर्वाधिक कष्ट करतो तो 12-12 तास 14-14 तास 11-11 तास विचार करा. टोमॅटो लावलेला आहे, अचानकपणे गारा पडतात, वारा येतो, स्वप्न जात. विमा कंपन्या कॉम्पेन्सेशन पण देत नाही. तिथं तुमच्या लेखण्या का चालत नाही? तिथं का मोठ्या मोठ्या 10 कॉलमच्या बातम्या येत नाहीत? त्यांचा कोण न्याय करणार? आत्महत्या का वाढतात? कुठंतरी तुम्ही आम्ही चुकतोय ना त्यांची वाचा फोडण्यासाठी, दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी लेखणीचं. विचार करा. शेतकरी असा एकमेव आहे की तो कुणाला फसवत पैसा आहे. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये शोषण चालू आहे. कुठलंही असू द्या, कमी अधिक थोडेफार शोषण आहे, पण शेतकरी कधीच कोणाचं शोषण करत नाही. आपल्या घामाचं थेंब त्या जमिनीमध्ये रक्ताचं पाणी करून तो पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर उगवलं तर ठीक आहे, नाही उगवलं तर बियाणं बोगस निघतं हो. विचार करा की कर्ज बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकून बियाणं घेतलेलं असतं. किती बोगस कंपन्यांच्या विरोधात तुमचे लेख चालले याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. किती खताचे दुकान, किती बोगस कंपन्या, किती बोगस बियाणं. दरवर्षी शेतकरी सांगतो बरं बियाणं ओरिजिनल निघालं तर पीक येतं ना. तेव्हा 8000 सोयाबीन एकदम 5000 पाडल्या जात एकदम.
कांदा 100 रुपयाचा एकदम 10 रुपये, एवढी अस्थिरता कुठल्याही व्यवसायात नाहीये, हमी भाव नाहीये। संतूर साबणाचा भाव वाढत जातो, मोती साबणाचा भाव वाढत जातो, पॅराशूट तेलाचा भाव वाढत जातो। विचारत सांगतात की कच्च्या मालाचा भाव वाढला। अरे कच्च्या मालाचा भाव वाढल्यानंतर उत्पादकांना स्वतःचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे। तर तूर आम्ही पेरले, ऊस आम्ही पेरला, त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला असला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज असते तर उत्पादन खर्चावर हमी भाव देण्याचा अधिकार शेतकऱ्यांना दिला असता। ही शाश्वत सत्य आहे आणि यासाठी मोठा मुलाग्र बदल याच काळाची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही सुद्धा बघाव, आमच्या व्यक्तिगत जीवनात बघा, आपण बाजारामध्ये जेव्हा पिशव्या घेऊन जातो ती माय माऊली अशी बसलेली असते, उन्हातानाचा 4 भाज्या घेऊन छोटं स्वप्न घेऊन आलेली असते की 500 रुपये येतील, त्यातले 100 रुपये नातवासाठी ठेवेल, आणि असं स्वप्न घेऊन बसलेली असते। तुमच्या माझ्यासारखा माणूस पिशव्या हातात घेऊन जातो, कोथिंबिरीची जुडी केवढ्याला दिली, मेथी केवढ्याला दिली, 10 रुपयाला म्हणली की आपण म्हणतो दे की 5 रुपयाला, 50% भाव मागतो आम्ही। त्या उन्हातानात बसलेल्या छोटस स्वप्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही असं कधीच करत नाही। 170 रुपये पुलावाचे का लावले दादा? 10 रुपयाचा बासमती कधी त्या हॉटेलच्या काउंटरला भांडताना आम्ही तुम्ही बघत नाही हो? 10 रुपयाचा बासमती 170 रुपये 200 रुपये पुलावाचे कसे लावले? नाही म्हणत आम्ही, पण जिथे भाव मागायचा तिथे मागतो। कुठेतरी आपल्या वृत्तीत तरी बदल व्हायला पाहिजे ना। छत्रपती शिवाजी महाराज असते तर शेतकऱ्यांच्या प्रती अशी थोरण केली असती। आणि टोमॅटो जो रस्त्यावर फेकून दिला जातो, मान्य आहे कैश्यबल आहे, खर तर 10 वर्षामध्ये बदल हवे होते आम्हाला। काय कोणते बदल हवे होते? डिहायड्रोलायझेशनचे प्लांट उभे राहायला पाहिजे होते। शेतकऱ्यांचा जो भाव काढला जातो, अरे त्या पद्धतीनं त्याचं बाष्पीभवन, ती भाजीपाला परदेशी व्यापारात निर्यात व्हायला पाहिजे होता। टोमॅटोचे सॉसच्या कंपन्या उभे राहायला पाहिजे होत्या, जेणेकरून हमी भाव कमीत कमी 20 रुपये शेतकऱ्यांना। का होत नाही? 10 वर्षात हे बदल नक्कीच अपेक्षित होते। आणि यासाठी तुमच्या लेखण्या चालल्या पाहिजेत की या जे पेरिशेबल आहेत, जे खराब होणाऱ्या भाजीपाला, त्याच्यावर प्रोसेस करून अनेक उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत, तेव्हा त्यांना उत्तम भाव मिळेल। अन्यथा 2 दिवसात त्यांना विकावंच लागतो, पर्याय नाही। यासाठी धोरणात्मक माननीय अशोकजींना मी विनंती करतो की आपण या कृषी क्षेत्रातले आहात, आपण सुद्धा याचा पाठपुरावा करावा। सर तो बोलायचे खूप विषय आहेत, मला किती मिनिट आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे। संदीपजी ठीक, 10 मिनिट्स ओके। 10 मिनिटात शिवछत्रपतींची भूमिका आणि आपण काय घ्यायचं आहे। महाराजांचं धोरण होतं लक्षात घ्या, उगीच महाराजांसाठी जीव ओवळून टाकत नव्हते लोक। सोपं का? रायबाचं लगीन आहे, अंगण सजलेलं आहे, तोरणं लागलेली आहेत, रांगोळी काढलेल्या आहेत, सगळे पाहुणे रावळे आलेत, आणि तानाजी मालुसरे म्हणतायत की आम्ही लढायला जाणार आहोत। काय कालवा कालव असेल त्या पत्नीची? लढाई म्हणजे जिवंत येऊ शकतो किंवा मृत सुद्धा। पण जेव्हा आवतान द्यायला तानाजी मालुसरे आणि शेलार मामा गेलेत ना, की राजांनी रायबाच्या लगीनवर लग्नासाठी अक्षता टाकायला याव्यात, तेव्हा महाराजांच्या मुखात आलं की यायला आवडलं असतं पण आम्ही जातीनं किल्ले कोंढानं घ्यायला चाललो आहोत। औंमा शब्द दिलाय महाराजांच्या मुखातनं, शब्द ऐकल्याबरोबर स्वतःच्या घरच्या निमंत्रणाची पत्रिका घेऊन आलेल्या तानाजीच्या मुखातनं वाक्य होते, राजांनी लढायला जावं आणि आम्ही लग्नात वरबाप होऊन मिरवावं हे आम्हाला शोभलं जात नाही, आधी लगीन कोंढाण्याची आणि मग माझ्या रायबाची। केवढं त्याग आहे हो? तो गेला, तो वीर गेला, किल्ला जिंकला पण तो परत आला नाही। 2 तासात मरला याची शंका नाही, खात्री आहे। पण तो नाव्याचा शिवा काशीद महाराजांचा पेहराव धारण करून दिनांक 12 जुलै 1660 पालखीत बसतो। पन्हाळ्याच्या वेढ्यातनं महाराज सुखरूप जावे, एक पालखी स्वतःची, खोटा सोंगातला शिवाजी आणि एक खरेखुरे शिवाजी राजे,
शत्रूला गाफील करण्यासाठी खरे शिवाजी राजे सुटून जावेत म्हणून स्वतःच बलिदान देण्याची वेळ आली. 2 तासात सापडला मरणार याची खात्री असताना महाराजांचा पेहराव धारण करून पालखीत बसणं सोपं का? तोफांचा आवाज ऐकेपर्यंत रक्तबंबाळाजी झापड पडताय, डोळ्यात श्वास मंदावत चाललाय, नाडी मंदावत चालली आहे, यमराज दिसतोय. पण तोफांचा आवाज आला नाही तर यमराजाला सुद्धा बाजी प्रभू देशपांडे सांगतात, अरे थांब थांब, माझा स्वामी अजून विषयावरी पोहोचला नाही. यमराजाला थांबवण्याची ताकद असलेले योद्धे या मराठी मातीत निर्माण झाले, अरे स्वामी निष्ठा काय असावी हे सहज घडत नसत. राजा राज्यकर्ता झाल्यानंतर काहीतरी दीन म्हणून बलिदानाची भावना निर्माण होत नाही. राजा राज्यकर्ता झाल्यानंतर सिंहासनाधीश्वर झाल्यानंतर 4-2 पिढ्यांचं कल्याण करेल वतनामध्ये काही दीन म्हणून बलिदानाची भावना निर्माण होत नाही. राजा राज्यकर्ता झाल्यानंतर माझी बढती करेल या भावनेने बलिदानाची भावना निर्माण होत नाही. तर बलिदानाची प्रेरणा निर्माण होते ध्येयवादामधून, आणि ध्येयवादाला चारित्र्य संपन्नतेची जोड असेल तर अशा नेत्या खातर अशा राजा खातर माणसं हसत हसत मरणाला सामोरं जातात. आणि म्हणून ध्येयवाद आणि चारित्र्य संपन्नता शिवछत्रपतींचे 2 दागिने होते म्हणून लोक जीव वळून टाकत. आणि महाराजांचं धोरण होतं कृष्णाजी अनंत सभासद बकरीमध्ये उल्लेख आहे. महाराजांच्या मृत्यूनंतर खूप सारं साहित्य निर्माण झालं त्याचे संदर्भ मी देत नाही. कंटेम्पररी ऑथेंटिक अव्वल दर्जाची साधनं 3 आहेत ज्याचा संदर्भ माझ्या व्याख्यानात देत असतो. 1 सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासदांनी बखरलेली 1696 जिंजिरा, ऑलमोस्ट ही वॉज आय विटनेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, जिंजिरा लिहिली बघा. दुसरा संदर्भ आहे कविंद्र परमानंद नेवासकर, मुक्काम पोस्ट खेडले परमानंद, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, शिव भारतम नावाचं काव्य आहे संस्कृत मधलं. तो कवी पण महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार आहे घटनांचा. आणि तिसरं म्हणजे जेधे शकावली, जसं आपण दैनंदिनी घेतो कान्होजी जेधानी लिहिलेली दैनंदिनी मोडी लिपीमध्ये शकावली, हे 3 समकालीन दर्जाचे अव्वल साधन आहे. सभासद बकरीमध्ये उल्लेख आहे की राजाचं धोरण काय होतं त्या शब्दात मी सांगतो. भांड्य लोक जे पडले होते त्यांचे लेकास चालविले, पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे ऐसे केले, जखम पाहून होण दिधले. बकरी मधला संदर्भ आहे. थोडा सोप्या मराठी सांग, भांड्य लोक जे पडले होते म्हणजे जे लढता लढता हुतात्मे झाले होते, भांड लोक जे पडले होते त्यांचे लेखास चालविले म्हणजे त्या जागेवरती अनुकंपा तत्वावरती जशी नोकरी देतात तसं लेखाचं पुनर्वसन केलं. पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे असे केले. एखादा निपुत्रिक योद्धा आणि हुतात्मा झाला तर त्यांच्या वीरपत्नीला त्याचं वेतन जेवढे त्याचं निम्म वेतन म्हणजे पेन्शन स्कीम. बघा काय इन्शुरन्स होता हो. आणि एखाद्याचा हात तुटला, पाय तुटला, डोळा जायबंदी झाला, जखम पाहून होण दिधले. जसा इन्शुरन्स कंपनी कॉम्पन्सेशन देते ना तुमचा एखादा अवयव गेल्यानंतर, महाराज असे सोन्याच्या मोहरा असे ते भरूभरू द्यायचे जाहीर सत्कार करून. विचार करा छत्रपती साठी लोक जीव ओळून का टाकायचे, तर आपण मेल्यानंतर हा राजा आपल्या बायका पोरांना उघड्यावर टाकणार नाही याची खात्री आणि शाश्वती त्या सैन्याला होती. आज किती लोकांना राज्यकर्त्यांच्या बद्दल अशी शाश्वती वाटते हा शोधाचा प्रश्न आहे. आणि जाता जाता एवढं सांगेल की तुम्ही काय घेऊन जायचंय या सगळ्या प्रबोधनामधून. महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात दुर्दैवी दिवस कोणता असं कोणी विचारलं तर दिनांक 13 जून 1665 पुरंदरचा तह, सर्वस्व गमावलेले महाराज, काही उरलं नाही, राजाचा रंक झाला, सर्वस्व गमावलं, कफल्लक झाला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या संगतीनं तो तह झाला, सर्वस्व गमावलं, 23 किल्ले द्यावे लागले मोगलांना, 4 लाख होऊन महसुली उत्पन्नाचा मुलूक ही मोगलांना द्यावा लागला. तुमचं रेव्हेन्यूज नसेल तर राज्य कसलं हो, संपलं. एवढंच नाही
हा जगातला पहिला राजा जो तारण म्हणून जामीन म्हणून 9 वर्ष वयाचा स्वतःचा पोटचा गोळा शंभू राजा दिलेरखानाच्या छावणीत ठेवला शत्रूच्या जगातला एकमेव उदाहरण तुमच्या आमच्यासाठी केलं स्वतःचा पोटचा गोळा आणि त्या लेकरावर तर केवढा अन्याय झाला मैदानात खेळण्याच्या वयात त्याला शत्रूच्या छावणीत जामीन म्हणून बसावं लागलं त्या शंभू बाळाला विचार करा त्या काळातला नियम होता हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडे 6 मैल पायी जायचं का चाणक्य नीती होती हारलेला राजा मनगटाने हरला असेल पण त्याचं मनोबल खचलं पाहिजे पायी जाताना 4 चौघ बघू देत म्हणून नियम असा होता आम्हाला ते कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की सासवडच्या पुरंदरच्या जवळ त्या मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेरखानाची छावणी आणि तो पुरंदरचा तह त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराज निघाले असतील 6 मैल पायी दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली असेल माय भगिनी धाय रोखून रडत असतील आई भवानी महालक्ष्मीला शिला शाप देत असतील कोसत असतील काय वंगाले आमच्या राजावरती आणले म्हणून एवढं विलक्षण प्रेम महाराजांवरती रयतेच सामान्य रयत हदबल झाली अस्वस्थ झाली धाय मकून रडत असेल दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली असेल होणे जे काही घोड्यावरती मिरवलेल्या प्रासंगिक पालखीत बसलेला आपला राजा त्या दिवशी घोड्यावरती ही नव्हता आणि पालखीत ही नव्हता तो पायी चालत होता किती वाईट वाटलं असेल अस्वस्थ असतील सर्वस्व गमावलंय पुत्रही तारण ठेवावा लागला दुतर्फा नागरिकांची गर्दी नेत्रा रक्त झाले असतील मोठी पेशा निवडल्या असतील पण निशस्त्र जायचं असा नियम होता कमरेला भवानी तलवार नव्हती दुतर्फा नागरिकांच्या गर्दीतून आपला राजा 6 मैल पायी जात असताना मनात विचाराचा काहूर असेल महाराज अस्वस्थ आहेत पण टकमगलेले आहेत याही वाईट प्रसंगामध्ये सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा महाराजांच्या मनात आत्महत्येचा विचार स्पर्श करूनही गेला नाही एवढा सर्वस्व संपल्यानंतर महाराजांच्या मनात एकच विचार होता ही वेळही निघून जाईल आज मी गमावलंय पुन्हा मी जिंकेल आई कॉन्कर इट हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आपण आपल्या घरी जा जय हिंद जय महाराष्ट्र